हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे कणकीपासून बनवलेली तंदुरी रोटी. तंदुरी रोटी करण्यासाठी आपण 2 कप कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 1 चमचा आपण साखर घातलेली आहे. 1 चमचा आपण बेकिंग पावडर घातलेला आहे आणि 1/2 चमचा आपण बेकिंग सोडा घातलेला आहे. आता हे सगळं टाकून आपण कणकीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर 1 वाटी दही घातलेलं आहे. दही टाकून आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दही घातलं आहे, त्यामुळे डो आपला थोडासा फर्मेंट होईल. बघू शकताय, दही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण थोडं पाणी घालत गोळा तयार करून घेणार आहे. तंदुरी रोटीसाठी पण आपण डो तसाच भिजवणार आहे जसा पोळ्यांसाठी भिजवतो. खूप टाईट करायची नाही आहे किंवा खूप सॉफ्ट पण करायची नाही आहे. मीडियम असा आपण हा डो तयार करून घेणार आहे. बघू शकताय, व्यवस्थित डो भिजलेला आहे आपला. आता थोडंसं तेल लावून एकसारखा करून घेणार आहे. तेल लावून आपण व्यवस्थित मळून घेतो आहे. बघू शकताय तुम्ही, एकदम छान सॉफ्ट असा आपला हा डो तयार झालेला आहे. आता झाकण ठेवून देणार आहे आपण. साधारण 1/2 तासानंतर डो आपला छान मुरलेला आहे. बघू शकताय, एकदम छान असा आपला डो तयार झालेला आहे. आता तंदुरी रोटी करण्यासाठी आपण याचे छोटे बॉल्स बनवून घेणार आहे. अशा प्रकारे तंदुरी रोटी घरी करायला अगदी सोपी आहे. नेहमी बाहेरची खाण्यापेक्षा घरी करून बघा, नक्की आवडेल आणि हेल्दी पण. आपण मैद्याची नाही करत आहे, कणकीची करतो आहे, त्यामुळे अगदी हेल्दी पण होते. बघू शकताय, मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहे. आता आपल्याला खूप पातळ वगैरे पोळी लाटायची नाही आहे. पराठा आणि पोळीच्या मधला थिकनेस जसा राहील तशी आपण ही पोळी लाटून घेणार आहे. बघू शकताय, मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता त्यावर आपण अशा साह्याने पाणी लावून घेतलेलं आहे जेणेकरून ती तव्याला चिपकून राहील. तवा आपण आधीच गरम करायला ठेवला होता, त्यावर ही पोळी टाकून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही, आता हळूहळू बबल्स यायला लागलेले आहे. बबल्स आले की वरतूनच आपण थोडं बटर लावून घेणार आहे, म्हणजे एकदम छान टेस्ट येते. ही भाजायच्या आधीच जर बटर लावलं तर त्याला छान असा स्मोकी असा वास येतो. बघू शकताय, एकदम छान असे बबल्स आलेले आहे. 2-3 मिनिटांनंतर आपण तवा गॅसच्या साईडने पलटवणार आहे. बघू शकताय, पोळी आपली तव्याला चिपकलेली आहे कारण आपण पाणी लावलं होतं. 2-3 मिनिटं ठेवल्यामुळे खालची पण साईड व्यवस्थित झालेली आहे. तवा असा उलटा करून आपण व्यवस्थित भाजून घेतो आहे ही पोळी. बघू शकताय, एकदम छान अशी आपली ही तंदुरी रोटी होत आहे. करायला अतिशय सोपी अशी आहे ही तंदुरी रोटी. बघू शकताय, एकदम छान असा जाळ लागतो आहे. आपल्या 2-3 तंदुरी रोटी तयार झालेल्या आहे. वरतून पुन्हा आपण छान बटर लावून घेतलेलं आहे. एकदम गरमागरम अशी आपली तंदुरी रोटी तयार झालेली आहे. पनीरच्या भाजीसोबत मी ती सर्व्ह केलेली आहे. खूप मस्त झालेली आहे. बघू शकताय तुम्ही, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.